नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 25 जुलै 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात शुक्रवारी 17 करोनाबाधितांची वाढ झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 1302 आहे, तर एकूण बाधितांचा आकडा 2788 वर पोहोचला. शुक्रवारी 53 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, त्यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1436 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे 50 जणांचा मृत्यू झाला. ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रक्रिया करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी नगरमध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांनी हा अधिकार पालकमंत्र्यांना का नसावा असा प्रश्न उपस्थित केला होता. गावात एकमत झाल्यास गावातील व्यक्तीला, एकमत न झाल्यास शासकीय अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. राळगण सिद्धी येथील वेळीदरम्यान मात्र शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यास नियुक्त करण्याचा शब्द त्यांनी हजारे यांना दिला. त्यामुळे हजारे यांनीही या चर्चेतून आपले निम्मे समाधान झाले असून अंमलबजावणीनंतर उर्वरित समाधान होईल असे सांगितले. बालम टाकळी येथील घोरपडे कुटुंबातील तिघे जण गेवराई तालुक्यात जात असताना मोटरसायकल पुलावरील नदीच्या पाण्यात घातल्याने वाहून गेले. यात वडिलांसह 2 चिमुकल्यांचा अंत झाला. 8 वर्षीय मुलाचा आणि 5 वर्षाच्या मुलीचा यात समावेश आहे. मुलीचा मृतदेह सापडला, मात्र अन्य दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. कृष्णा घोरपडे, त्यांचा मुलगा प्रथमेश व मुलगी वैष्णवी अशी त्यांची नावे आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात करोनाची स्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे लॉकडाऊनची गरज नाही असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा रुग्णालयातील करोना चाचणी प्रयोगशाळेची क्षमता तिपटेपेक्षा अधिक वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन संदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात मतांतरे असल्याचे त्यांनी मान्य केले. आगामी काळात सर्व सण घरीच साजरे करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. नगर दक्षिण जिल्ह्यातील अनेक भागात 24 तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिना नदी दुथडी भरून वाहिली. शेगाव श्रीगोंदा तालुक्यातही जोरदार पावसाची नोंद झाली. नदी नाले वाहते झाले होते. राहता, कोपरगाव, शिर्डी परिसरातही पावसाची हजेरी होती. राहुरी तालुक्यातही पाऊस सक्रिय झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच देव नदी दुथडी भरून वाहू लागली. सडे येथे देव नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे सडे बांभोरी रस्ता शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद झाला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाचा काही भाग तुटला आहे. धरण क्षेत्रात पाऊस सक्रिय झाला असून भंडारदरा धरणाच्या जलसाठ्याने 5 तर मुळा धरणाने 10 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. भंडारदरात 5038, मुळा धरणात 10110 तर निरवंडेत 4359 दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. दरम्यान भंडारदरा येथे 40, घाटघर येथे 55, रतनवाडीत 23 तर पांजरे येथे 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.